नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। प्रत्येक हिंदूंच्या घरात देवघर हे असतेच आणि आपण कोणतेही काम करण्याअगोदर दररोज भगवंतांना नमस्कार करतो आणि मगच आपल्या कार्याला सुरुवात करतो। यामुळे आपल्याला आंतरिक शक्ती एक ऊर्जा मिळते। देवांच्या फक्त दर्शनानेच आपल्या कितीतरी पापांचा नाश होतो। आपल्या देवघरात कितीतरी प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटो असतात। काही व्यक्तींच्या देवघरात एकाच देवी देवतांचे अनेक फोटो किंवा मूर्त्या असतात। काहींना अशी सवय असते की कोणत्याही तीर्थस्थानाला गेले की तेथून देवी देवतांच्या प्रतिमा किंवा फोटो आणून देवघरात मांडून ठेवतात। कोणी गिफ्ट म्हणूनही एखादी फ्रेम किंवा प्रतिमा दिली की त्यांचीही स्थापना देवघरात होते। अशा प्रकारे एकाच देवी देवतांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो देवघरात स्थापन होतात। आपल्या शास्त्रामध्ये कोणत्या देवी देवतांच्या किती मूर्त्या असाव्यात याविषयी माहिती दिली आहे। आता आपण जाणून घेऊयात की देवघरात कोणत्या देवी देवतांच्या किती मूर्त्या असाव्यात ते। गणपती बाप्पा। गणपती बाप्पा हे विघ्न विनाशक आहेत आणि प्रत्येक पूजेत त्यांना अग्रपूजेचा मान आहे। घरात श्री गणेशांची मूर्ती असणे खूप शुभ असते आणि त्याशिवाय देवघरही अपूर्ण आहे। तसे तर बहुतेक घरांमध्ये श्री गणेशांच्या अनेक प्रतिमा आणि मूर्त्या असतात, पण असे म्हटले जाते की गणपती बाप्पांचे स्वरूप समसंख्येप्रमाणे असते। म्हणून घरात गणपती बाप्पांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवताना 1, 3 किंवा 5 असू नये, म्हणजेच विषम असू नये। 2, 4 किंवा 6 अशा प्रकारे समसंख्येतच गणपती बाप्पांच्या प्रतिमा किंवा मूर्त्या असाव्यात। परंतु शक्यतो कमी मूर्त्या असतील तर त्यांचे पूजन अर्चन व्यवस्थित होते। तसे सर्वांचे होत नाही। घरात गणपती बाप्पांच्या कमीत कमी 2 फोटो किंवा मूर्त्या असणे शुभ असते। महादेवांचे शिवलिंग। शिवलिंग म्हणजे पिंडीचे दर्शन होताच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। देवघरात शिवलिंग अवश्य असावे, परंतु त्याची उंची आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी नसावी, कारण अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती देवघरातील न राहता मंदिरातील मूर्ती होते आणि तिचे दिवसातून 3 वेळा पूजन करून नैवेद्य देणे अनिवार्य होते आणि आपल्याला हे शक्य नसल्याने कोणतीही मूर्ती अंगठ्यापेक्षा लहानच असावी। आपल्या घरात फक्त एकच शिवलिंग असावे, एकापेक्षा जास्त शिवलिंग असू नयेत। हनुमान किंवा बजरंगबली। देवघरात हनुमानांची एकच मूर्ती असावी, कारण हनुमान हे शिवाचे म्हणजेच रुद्राचे अवतार आहेत। देवघरातील त्यांची मूर्ती बैठ्या स्वरूपात असावी। घरातील इतर भागांमध्ये उभ्या असलेल्या हनुमानांचा फोटो तुम्ही लावू शकता। घराच्या मुख्य द्वाराजवळ उडणाऱ्या हनुमानांचा फोटो आपण लावू शकतो, परंतु पती पत्नीच्या बेडरूम मध्ये हनुमानांचा फोटो किंवा मूर्ती अजिबात लावू नये। बेडरूम मध्ये तुम्ही राधा कृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता। देवीच्या प्रतिमा किंवा मूर्ती। देवघरात कोणत्याही देवींच्या जसे अन्नपूर्णा, दुर्गा देवी, देवी लक्ष्मी इत्यादी देवींच्या 3 मूर्त्या असू नये। तुम्ही या देवांच्या 2 मूर्त्या ठेवू शकता, पण 3 मूर्त्या कधीही ठेवू नये। तसे तर देवघरात कोणत्याही देवी देवतांच्या 1-1 मूर्त्या असाव्यात, म्हणजेच त्यांचे पूजनही व्यवस्थित करता येते व मनही प्रसन्न राहते। देवघरातील देवांची संख्या कमीच असावी। देवघरात जितक्या जास्त मूर्त्या असतील तेवढा जास्त वेळ पूजेसाठी लागतो आणि देवपूजा करण्यास टाळाटाळ केली जाते। देवघरातील देवांची संख्या कमी असेल तर देवपूजाही नियमित होते। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।